परमपूजनीय स्वामीजींच्या या अमृतमय वाणीतून आपण जे प्रवचन ऐकलं, खऱ्या अर्थानं कृतार्थ झाल्याची, कृतकृत्य झाल्याची भावना या ठिकाणी होते आहे. हरिभक्तपरायण परमपूज्य पुरुषोत्तमजी महाराज यांच्या संकल्पनेतून, विचारातून, अथक परिश्रमातून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून संतश्रेष्ठ चोखोबारायांचं मंदिर आणि हा परिसर या ठिकाणी उभा राहिला. खऱ्या अर्थानं नंदनवन या ठिकाणी फुललं असं मला वाटतं आणि मला आज या ठिकाणी येण्याचा हा योग आला आणि स्वामीजींचं प्रवचन, त्यांचे शब्द ऐकण्याचा योग आला. याबद्दल मी आपले सगळ्यांचे, या परिसरातील माझ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ मंडळी, युवक मित्रांचे आभार मानतो. महाराजांनी सांगितलेलं आहे, त्यांचं बरोबर आहे, एकदा नेता बोलायला उभा राहिला की तो काही थांबत नाही, त्याला वारंवार चिठ्ठी द्यावं लागते आणि वेळ बराच झालेला आहे, त्यामुळं त्यांनी सांगितलं 2 मिनिटाच्यावर बोलू नका, वेळ घेणार नाही. परंतु या पद्धतीचं जे कार्य आहे, अध्यात्माचं कार्य आहे, मला असं वाटतं की विकास कुठलाही असो, त्या विकासाला जोपर्यंत अध्यात्माचा स्पर्श होत नाही, त्याला स्पिरिच्युअल टच मिळत नाही, तरी तोपर्यंत तो विकास परिपूर्ण होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मी स्वतः वारकरी आहे, या ठिकाणी येत असताना मला आनंद झाला आणि मी जी भूमिका मांडली की या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, हा जिल्हा मागासलेला जिल्हा जो आहे राष्ट्रमाता जिजाऊंचा, संत चोखोबारायांचा, संत गजानन महाराजांचा जिल्हा, हा मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे, इथं संतपीठ झालं पाहिजे शेगावला. अबीर गुलाल उधळीत रंग, नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग, उंबरट्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीशी होऊ दंग गाऊन अभंग, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ होऊ निसंग, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोका मने नाम घेता भक्त होती दंग. तो अमृतमय अनुभव मला आज या ठिकाणी आला. मी परमपूजनीय स्वामीजींचे, आमचे परमपूजनीय आदरणीय पुरुषोत्तम महाराजांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. फक्त माझा शेवट करतो, एवढंच सांगतो, महाराज तुम्ही जर या भूमीमध्ये एवढं नंदनवन फुलवलं आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय स्वामीजींची माफी मागून, हे धर्मसत्तेचं पीठ आहे, इथं राजकीय बोललं नाही पाहिजे, परंतु तुम्ही या ठिकाणी जे नंदनवन फुलवलं, तसं या ज्या सिंदखेड राजामध्ये तुम्ही जर पुढाकार घेतला, तर येणाऱ्या काळामध्ये या सिंदखेड राजाचं सुद्धा नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. जय हरी. वा, अभंग म्हणस तर बरं वाटली होती तुम्ही मला. हानलाच झटका द्यायची शेवटी आहे पण खरं तर तुम्ही लोकसभेला उभं राहिल्यापेक्षा फेटा बांधून उभे राहिले असते तरी गाजले असते बरं का. कारण ते वारकरी म्हटले पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं मी वारकरी आहे. एक प्रमाण वाचून पाठ करून म्हणणं सोपं असतं, ते पाठांतर असतं, पण एवढा पूर्ण अभंग म्हणायसाठी हे वारकऱ्याचंच रक्त लागत असतं. म्हणून वा, समर्पण, एकदम समर्पक बरं का. म्हणजे चोखोबारायांच्या आम्ही जातीहीन त्यात हो आम बरोबर आहे ना, एकदम. म्हणजे या या ठिकाणी साजेस आणि अतिशय गोड बरं का संदीप भाऊ, खूप छान बोललात तुम्ही. म्हणजे आम्ही लवकर कोणाला खुलणारी माणसं नाही हा, असं कोणाचंही वर्णन करायला आम्ही मोकळे, आम्हाला ऐकून घ्यायची सवय आहे वर्णन हा. म्हणून असं त्यांना धन्यवाद देतो मी. आणि यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांचे श्री सहाय्यक सचिव आणि या चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांचे मिस्टर, त्यांना एक पहिल्यांदा विनंती करतो की येणाऱ्यासाठी एकच गाडी आहे चिखलीवरून, म्हणून उद्यापासून 3 गाड्या द्या, 7 वाजता तिकून येण्यासाठी आणि नंतर इकडून जाण्यासाठी, म्हणजे कळलं आम्ही तुम्ही खरंच हेच काम करताय बरोबर आहे ना. मात्र ते उपमुख्यमंत्री द्यायच्या त्यांचे सचिव आहेत म्हणल्यावर हे अवघड काहीच नाही, ते उद्याच्या गाड्यावरच आहे आता तुमचं काय आहे ते बरोबर आहे. म्हणून
त्यांना विनंती आहे, त्या गाड्या उद्या द्या, आमची विनंती हात जोडून विनोदाचा भाग आहे, पण त्यांनाही विनंती आहे आपण 2 मिनिटं या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. या भाऊ, ठेवावा माथा तुम्हा वारकरी संतांच्या पायावरी. आज आपण पूजनीय स्वामींचं जे सुश्राव्य असं प्रवचन ऐकलं, महाराजांनी खरं तर शांती आणि त्याग या दोघांची महिमा सांगताना जे काही आपले षडरिपू आहेत, कामकाज, क्रोध, मोह, मत्सर यांचा त्याग केला पाहिजेत. खरं महाराज, तुम्ही आमचं, आमचे साहेब गृह खात्याचे मंत्री आहेत, कायदे सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी आमच्यावर असते, आणि तुमच्या या प्रवचनामुळे चोरी करू नका, चोरीचा त्याग करा, दारू पिऊ नका, दारूचा त्याग करा, वाईट बोलू नका, त्याचा त्याग करा, थोडक्यात आमचं ओझं कमी करतात. शेवटी जे काम धाकानं होत नाही ते समजानं होतं. आज ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील आपला हिंदू धर्म हा वारकरी संप्रदायाने जो वेगवेगळ्या जातीत विभागला होता तो एकत्र आणला गेला, निश्चितच वारकरी संप्रदायाची खूप मोठी भूमिका महाराष्ट्राच्या जडणीघडणीमध्ये आहे. या वारकरी संप्रदायामध्ये संत चोखोबा महारायांचं जे काही महत्त्व थोडं कमी होतं ते आमचे पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी ती उणीव भरून काढली, आणि विशेषतः आपल्या चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, बुलढाणा या तालुक्यासाठी वारकऱ्यांच्या ज्या 2 वाऱ्या असतात, एक देवाची आणि एक संतांची, संतांच्या वारीसाठी महाराज तुम्ही एक दालन उपलब्ध करून दिलं, त्यामुळे तुमचे आपल्या सगळं पूर्ण तालुक्यातील वारकऱ्यांवर मोठे निश्चितच उपकार आहेत. आज आपण इथे मला बोलावताना तुम्ही गाड्यांची मागणी केली, महाराज मी आत्ताच फोन करतो आणि ती कामाची पद्धत आहे आमच्या साहेबांची, कुठलंही काम हे तात्काळ केलं पाहिजेत, आणि ते सगळ्या भाविकांसाठी आहे आपल्या मागणीची पूर्तता. आता त्यांनी फोन उचला तर आता, नाही तर उद्या निश्चितपणे होईल, याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. खरं तर आचारसंहिता चालू आहे, परंतु महाराष्ट्रातले इलेक्शन संपलेले आहेत, 6 टप्पे संपून गेलेले आहेत, त्याच्यामुळे तशी महाराष्ट्रातली आचारसंहिता शिथिल झालेली आहे, तेवढे अधिकार मी निश्चितपणे वापरू शकतो. आपण मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. वा, टाळ्या वाजवा, एसटी येणार उद्या, आणि पुन्हा तिकीट बी नाही तुम्हाला, नुसत्या शीट खराब करा. हां, पैसे नाही काही, नुसती आदळ आदळी, धन धन धन, बरोबर आहे ना. याच्यानंतर फोन लावला, थांबा. हो, चिखलीवरून. पाच येणार आहेत, हे डबल सचिव आहेत, 3 गाड्यावर सचिव, हे डबल सचिव आहेत, हा 2 वाढवले. टाळ्या वाजवा एकदा जोरदार, त्याच्यात जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. आता याच्यानंतर हरिभक्त परायण, 2 मिनटं आमचे बापू बोलतील, आणि बापू बोलल्याच्या नंतर मागचे हळूहळू, म्हणजे जर लयच गडबड असेल ऑनलाईन याची तर उठाय अडचण नाही, पण